मी सविता सविता आबाळे या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीचा मुरब्बा. त्यासाठी आपण इथे कैरी घेतलेले आहेत, बघा हे राजापुरी कैरी घेतलेले आहेत, हे तीन घेतलेले आहेत, हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता आपण हे धुवून झाल्यानंतर याची आपण हे साल काढणार आहोत. त्याच्या साह्याने आपण याची साल काढून घेऊया आणि त्यानंतर आपण ते किसून घेऊया किसणीने. किसणीच्या ह्या तुम्ही मोठ्या साईजने किंवा छोट्या साईजने पण किसू शकता, तर आपण हे मोठ्या साईजने किसून घेऊया. हे बघा, आता आपण ह्या कैरीची सालं काढून घेतलेली आहे, तर तुम्ही सुरीनं नाही निघाले, याच्या साह्याने निघाले नाही तर तुम्ही सुरीनं पण काढू शकता. काय कारण राजापुरी आंब्याची साल ही जाड असते, त्याच्यामुळे सुरीनं पण मी काढलेले बघा. आणि याची याच्या साह्याने काढलेले आपण हे बटाटा सोलतायचे आहे. तर अशा प्रकारे आपण साल काढून घेतलेली, आता आपण हे किसणीने किसून घेऊया. हे बघा, आता आपण इथं सर्व कैरी ही किसून घेतलेली आहे. तर इथे आपण दोन डबे भरलेले आहे, हे एक डब्बा आणि एक डब्बा मी इथं ओतलेला आहे. हे बघा, दोन डबे भरले, त्याप्रमाणे आपण मग त्याची साखर घेणार आहोत. हे बघा, आता आपण इथं पॅन ठेवलेली गॅसवर, त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकणार आहोत. हे बघा, अर्धा चमचा मी तूप टाकलेलं आहे. आता हे तूप आपलं तळलेलं आहे, तर आता या तुपामध्ये आपण काय करणार, थोडंसं टेस्टसाठी त्याचा स्मेल येणार म्हणून आपण इथे दोन वेलची घेतलेले आहे. तूप हे आपलं तापलेलं आहे. हे बघा, दोन तीन लवंग घेतलेले आहेत मी आणि दोन तीनच छोटे एकदम आपले दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. छान असा याचा स्मेल येतो आणि छान असा आपला मुरब्बा तयार होतो म्हणून आपण हे टाकणार आहोत. हे बघा, आता आपण हे कैरीचं पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे टाकलेले मी आता. हे बघा, आता हे मुरांबा करताना आपण काही थोड्याशा टिप्सचा वापरणार आहोत. तर सगळ्यात प्रथम म्हणजे आपण याला अजिबात हा पाण्याचा वापर करायचा नाही, ही पहिली टिप्स आहे. कारण आपण आंबे धुतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते पुसून घ्यायचे आणि किसल्यानंतर पण आपण हे सर्व सुकेच भांडी वगैरे अशी वापरायची, पाणी अजिबात वापरायचं नाही. आणि शक्यतो दुसरी टिप्स म्हणजे याच्यासाठी आपण हे जाड भांडं घ्यायचं आहे नेहमी. कढई वगैरे तुम्ही यूज करणार, ती स्टीलची किंवा अशी नॉनस्टिकची वगैरे चालेल, पण तुम्ही अशी पितळे तांब्याची वगैरे यूज नका करू. ही दुसरी टिप्स झाली आपली. आता आपण हे सारखं असं हलवत राहायचं, हलवून हलवून याचं आपलं हे सुकं करून घ्यायचं पाणी याच्यामधलं. हे बघा, आता आपण किंचित असं थोडंसं मीठ टाकणार आहोत, एकदम थोडंसं. आणि आता हे मीठ टाकून आपण हलवून घेणार आहोत. हे बघा, आता आपण हे चांगलं हलवून घेतलेलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. साखरेमध्ये आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. तर इथं आपण दोन डबे भरलेले, तर आता आपण इथं दोन डबे कैरीचं हे होतं ना, तर आपण इथं एक डबा साखर घेतलेली आहे. एक डबा साखर घेतलेली आणि अजून आपण थोडीशी साखर टाकणार आहोत, अर्धा डबा. म्हणजे दोन डब्याला दोन डब्यानं साखर टाकतो आपण, एक डब्बा आणि थोडीशी वरती अजून साखर टाकणार आहोत. हे बघा, आपण अजून एक थोडासा अर्धा डब्याला कमीची थोडी एवढी साखर टाकणार आहोत. तुम्ही जसं तुमचा आंबा आंबट असेल त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण घ्यावे, कारण राजापुरी आंबा हा थोडा आंबट कमी असतो. बाकीचे आपण साधे आंबे घेतले तर ते आंबट जास्त असतात, त्यामुळे त्याला जास्त साखर लागते. त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकायची. आता आपण हे हलवत हलवत राहायचं, सारखं खाली लागून नाही द्यायचं. तर 5-10 मिनटं ही आपण याच्यामध्ये साखरेमध्ये शिजून घेऊया. हे बघा, आपण साखर टाकल्यानंतर हे बघा साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि त्या असं झालेलं आहे पातळमध्ये. तर आपल्याला याचा हा चांगला असं घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे, खाली लागून न देता हळूहळू आपण हे हलवत राहणार आहोत. हे बघा, आता आपलं कसं त्यातलं पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे, पाणी सुटलेलं साखरचं बघा. अशा प्रोसिजरमध्ये आलेला आहे आपला हा मुरब्बा. तर आता आपण असा हलवत हलवतच आपण थोडासा सुका करू शकतो किंवा असा एवढा पातळ पण आपण ठेवू शकतो, कारण पातळच असा आपला वर्षभर टिकवायचा असेल हा मुरब्बा. तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर वर्षभर टिकेल असा मुरब्बा आपण राहू शकतो, टिकू शकतो. हे बघा, तर आपल्याला असे
चिवट लागलं पाहिजे, असं पाकासारखं चिवट लागलं ना तर आपला मुरांबा हा परफेक्ट झालेला आहे. आणि असं एकदम असं स्मूथी आणि दिसतो असं मुरांबा बघा, अशी एकदम चमक येते त्याला मुरांब्याला, म्हणजे आपला मुरांबा हा तयार झालेला आहे. आणि आता हे कढईला पण सुकतोय बघा, स्मूथ आणि मऊसूद असा आपला मुरांबा तयार झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत, थोडीशी एक चिमूट आपण वेलची पावडर टाकलेली थोडीशा, कारण आपण दोन वेलची टाकलेले आहे त्यामुळे थोडीशी वेलची पावडर टेस्ट आपली स्वादानुसार आपण ही थोडीशी टाकायची आहे. आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही 4-5 काडा केसर पण टाकू शकता. आता थोडंसं केसरने पण छान असा आपला कलर येऊन जातो आणि टेस्टला पण छान लागतो. बघा आता आपला हात रेडी झालेला आहे, या पोझिशनमध्येच आपण आता ठेवणार आहोत, कारण की तो घट्ट झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर खूपच घट्ट होतो. हे बघा, तर असा पातळच आपण चपाती वगैरे खाऊ शकतो मुलांना डब्यासाठी, किंवा चपातीबरोबर जाम म्हणून मुलं खाऊ शकतात. आणि असा हा पातळ राहिला तर थोडासा असा वर्षभर असा हा मुरांबा टिकला जातो. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत, मी गॅस बंद करते. हे बघा आता आपला मुरांबा बघा थंड झाल्यानंतर कसा एकदम सुका झालेला असा पातळ होता ना, तर असा एवढ्या प्रमाणामध्ये ओलसर ठेवायचा, म्हणजे छान लागतो खायला. आणि असं आपण जाड किसणीने किसल्यामुळे जर अशी असं दाताखाली असे आंब्याचे हे कणी येतात बघा छान असे, त्यामुळे छान असं आपल्याला टेस्टी लागतो हा. तर आता आपण हा काचेच्या बरणीत भरून घेऊया. बघा आपण इथे काचेची बरणी घेतलेली, ही एकदम साफ करून घ्यायची स्वच्छ, याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात राहिलं नाही पाहिजे, तरच आपण हा काचेच्या बरणीमध्ये वर्षभर असा हा मुरांबा टिकू शकतो. तर आपलं तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर मोठी बरणी घेऊन त्यामध्ये वर्षभर तुम्ही भरून ठेवू शकता. आणि चौथी टिप म्हणजे आपण तुम्ही मुरांबा घेताना ओला चमचा वगैरे अजिबात टाकायचा नाही, सुक्या चमच्यानेच तुम्ही मुरांबा घ्यायचा, म्हणजे तो मुरांबा तुमचा वर्षभर टिकेल, खराब होणार नाही. आपण बरणीमध्ये भरून घेऊ. आपण बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि आपण वाटीमध्ये पण एक सर्व केलेलं आहे. तर असं काचेच्या बरणीमध्ये तुम्ही वर्षभर असा टिकू शकता. आणि हा फ्रीजमध्येच ठेवा असं काही नाही, बाहेर पण राहू शकतो, असा वर्षभर टिकतो असा आपला मुरांबा तयार झालेला आहे. अशा पद्धतीची तुम्ही नक्की बनवा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.